नमस्कार, मी तन्मय मेंदळे. दिनमान न्यूज आपल्यासाठी घेऊन येते पुणे आणि पिंपरीतली वित्त बातमी. एक नजर हेडलाईन्सवर. राम मंदिर निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूटमार. आंबील ओढ्यासाठी होणार 750 कोटी खर्च. मावळ परिसरामध्ये 12,000 हेक्टर भाताचे नुकसान. पंचनामे करण्यासाठी अधिकारी शेती बांधावर. आणि बीव्हीजीच्या मुख्य कार्यालयासह विविध ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी. राम जन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल येत्या काही दिवसात लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरातील पोलीस यंत्रणा कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर वाकड परिसरातील पोलिसांनी रूटमार्च केलाय. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काळेवाडीमधील पाचपीर चौक, नढेनगर, भारतमाता चौक, काळेवाडी मेन रोड, थेरगावमधील 16 नंबर, पडवळनगर या भागात रूटमार्च करण्यात आला. यामध्ये 1 सहाय्यक पोलीस आयुक्त, 2 पोलीस निरीक्षक, 11 सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, 60 पोलीस कर्मचारी, 20 राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचारी सहभागी झाले. निकालानंतर या प्रकरणावर समाजात टीका टिप्पणी अथवा धार्मिक भावना दुखावणारे कोणतेही कृत्य करू नये असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांकडून करण्यात आले आहे. मैंने ऑलरेडी ट्विटर पे बोला है हम पिंपरी चिंचवड पुलिस ने कि ईद मिलाद फेस्टिवल है, उसके बाद जजमेंट आने की संभावना है. उस संदर्भ में अगर किसी ने कोई भी आक्षेपित पोस्ट डाली सोशल मीडिया पे तो उस पर गंभीर कार्रवाई होगी. और कुछ लोगों की आदत होती है कि पुराने वीडियो टेप या पुराने टेप जो कि जिसका कभी कभी भारत से भी कोई संबंध नहीं होता है वो डालते हैं लोगों की भावना उकसाने के लिए. ऐसा भी हमें पाया गया तो उन लोगों पे भी कार्रवाई होगी. और मैं इतना सभी लोगों को कहना चाहता हूँ कि पिंपरी चिंचवड पुलिस आयुक्तालय की साइबर सेल की सब जगह नज़र है. अगर हमें कोई ऐसी माहिती मिली तो कायदेशीर कार्रवाई होगी. शहरामध्ये 25 सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या धुवाधार पावसामुळे आंबील ओढ्याला महापूर येऊन गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या काही वर्षात आंबील ओढ्यावर उगमापासून थेट संगमापर्यंत विविध प्रकारची अतिक्रमणे झाली आहेत. पुणे शहरामध्ये 25 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबील ओढ्याचा पूर्ण परिसर पूरग्रस्त झाला होता. यामुळे दक्षिण पुण्यातील 1000 सोसायट्यांमध्ये पाणी शिरले, शेकडो घरे उद्ध्वस्त झाली, अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले, तर शेकडो 4-चाकी, 2-चाकी वाहने पाण्यासोबत वाहून गेली. यामुळे संपूर्ण शहरामध्ये हाहाकार माजला होता. त्यानंतर सीमा भिंतीची कामे, कलवड बांधणे आदीबाबत सविस्तर अहवाल करून स्थायी समितीला सादर केला आहे. शहरामध्ये 25 सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या धुवाधार पावसामुळे आंबील ओढ्याला महापूर येऊन गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. आंबील ओढ्याला आलेल्या महापुरानंतर प्रशासनाच्या वतीने या ओढ्यावर झालेली अतिक्रमणे, पडलेल्या स्थायी सीमा भिंती आदींचा सर्वे करून वस्तुस्थिती अहवाल सादर केला आहे. प्रशासनाने आंबील ओढा पूर्ववत करण्यासाठी तब्बल 750 कोटी रुपयाचा प्रस्ताव सादर केला आहे. परंतु यामध्ये गरजेनुसार काही बदल असतील तर तेही करण्याचे लवकरात लवकर हाती घेणार आहे, असे प्रतिपादन स्थायी समितीचे अध्यक्ष आणि आमदार सुनील कांबळे यांनी केलेले आहे. कॅमेरामन मुकुंद कदम सह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज, पुणे. एकीकडे सरकार कोण स्थापन करणार यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याकडे कोणी लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. पुणे शहरातील बहुतांश ग्रामीण परिसरात भाताचे पीक घेतल्या जातं, मात्र ह्यावर्षी जोरदार पाऊस झाल्यामुळे भातशेती पूर्णतः बर्बाद झाल्याचे दिसते आहे. इंद्रायणी भाताचे माहेर घर असणाऱ्या मावळ परिसरामध्ये 12 हेक्टर भाताचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. पवन मावळ, अंदर मावळ, वडगाव मावळ, लोणावळा यांसारख्या असंख्य परिसरांमध्ये केलेली भात लागवड पूर्णतः नष्ट झालेली आहे. भात शेतीवर असंख्य परिवारांचा उदरनिर्वाह चालतो, मात्र ह्यावर्षी झालेल्या
पावसामुळे मावळातील अनेक परिसरातील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी सरकारला नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती केली आहे. दिल्ली, मुंबई आणि पुण्यातील बीव्हीजी कार्यालयावर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. बीव्हीजी ही हाऊसकीपिंग आणि आरोग्य सेवा पुरवणारी कंपनी आहे, मात्र छापेमारीचे कारण अद्याप कळलेले नाही. हाऊसकीपिंग आणि आरोग्य सेवा या क्षेत्रातील नामवंत कंपनी असलेल्या भारत विकास ग्रुपवर बुधवारी सकाळी प्राप्तिकर विभागाने धाड टाकली आहे. जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील चिंचवड येथे कंपनीचे मुख्य कार्यालय आहे. सकाळी 10 वाजता या ठिकाणी प्राप्तिकर विभागाचे 30-40 अधिकारी आले. त्यांनी कार्यालयाचे दरवाजे आतून बंद केले, कोणत्याही कर्मचाऱ्याला बाहेर सोडलेले नाही. सर्वांचे मोबाईल काढून घेतले असून कार्यालयातील दूरध्वनीही बंद केले आहेत. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसकर यांनी आज खेड तालुक्यातील वडगाव घेणन या अतिवृष्टीने बाधित भागाची पाहणी केली आहे. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, उपविभागीय अधिकारी अजय पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पडगमल, तहसीलदार सुचित्रा आमले, उपविभागीय कृषी अधिकारी संगीता माने, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे उपस्थित होते. विभागीय आयुक्त डॉक्टर म्हैसकर यांनी शेतातील कोबी, मका, सोयाबीन, भुईमूग, बीट या पिकांच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या मतदारसंघात कसायांसोबत झालेल्या बैठकीत गोहत्याचे समर्थन केले होते. तसेच मी असेपर्यंत बिनधास्त गोहत्या करा असे वक्तव्य त्यांनी केले होते. अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. माफी न मागितल्यास दानवे यांची भाजपाने हकालपट्टी करावी अशी मागणी मिलिंद एकबोटे यांनी केली. केंद्रीय राज्यमंत्री असलेले रावसाहेब दानवे यांनी कसायांच्या एका मीटिंग मध्ये जेवढं कापायची तेवढी कापा जनावर अशा भाषाचं स्टेटमेंट दिलेलं आहे. आणि हे गो हत्येला प्रोत्साहन देणारं स्टेटमेंट त्यांच्यासारख्या एका जबाबदार माणसाने देणं हे अपेक्षित नव्हतं. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल अतिशय नाराजी आहे, संतापाची भावना आहे. तर रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्याकरता आम्ही आंदोलन करणार आहोत उद्या झाशीच्या राणीच्या पुतळ्यापाशी. त्या आंदोलनाची माहिती देण्याकरता आपण आज पत्रकार परिषद घेतलेली आहे. आंदोलनाचं स्वरूप म्हणजे शांततामय निदर्शनं, हे आंदोलनाचं स्वरूप आहे. डॉक्टर शामराव कलमाडी हायस्कूल मार्फत आंतरशालेय IT स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे वेगळेपण नेहमीच विद्यार्थ्यांना आकर्षित करत असल्याची माहिती संयोजकांनी दिली. सालाबादप्रमाणे याही वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये सायबर ज्युनियर्सची स्पर्धा घेणार असल्याची माहिती डॉक्टर शामराव कलमाडी हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी दिली. या स्पर्धेचे वेगळेपण जपत दरवर्षी अनेक नवीन विषय विद्यार्थ्यांना समजावत असल्याचे त्यांनी सांगितले. आज आम्ही एक आमच्या 20-21 वर्ष आम्ही एक प्रोग्रॅम राबवतो आहे, त्याचं नाव आहे सायबर जिनियस इंटरस्कूल IT स्किल कॉम्पिटिशन. त्याच्याबद्दल आम्ही आज एक माहिती द्यायला आलो होतो. हे एक कॉम्पिटिशन आहे फॉर स्टुडंट्स फ्रॉम स्टँडर्ड 3 to 10, ज्याच्यात ते लोकं वेगळ्या वेगळ्या कॉम्पिटिशन्स लाईक MS पेन्स, लोगो कॉम्पिटिशन, ICT इनोव्हेशन स्किल्स, क्रिओ, all these different competitions they participate in, and the focus of this competition is to develop their creativity, their curiosity, problem solving skills and critical thinking. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही ह्या प्रोग्रॅमच्या थ्रू करतो. आणि 2 वर्षाआधी जेव्हा आमच्या शाळेत अटल टिंकरिंग लॅब सेटअप झालं होतं नीती आयोगचं, तेव्हापासून आम्ही इनोव्हेशनवर खूप भर देतो आहे. आणि आमचे जे नॉलेज पार्टनर्स आहेत MKCL, ते लोकं आम्हाला ह्या इनोव्हेशनचे जे कॉम्पिटिशन आहे ते डिझाईन करायला खूप मदत केली आहे त्यांनी.
पिंपरी चिंचवडमध्ये चारचाकी वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. दुचाकी वाहनावरून आलेल्या तिघांच्या टोळक्यांनी रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांना लक्ष्य करत दगडाने काचांची तोडफोड केली. या घटनेत 5 ते 6 वाहनांचे नुकसान झाले. पिंपरी गावठाण येथील वाघेरे कॉलनीत अज्ञात टोळक्याने दगडाने वाहनांची तोडफोड केली आहे. ही घटना मध्यरात्री घडली असून या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी डोळेझाक केली आहे. दुचाकीवरून आलेल्या 3 जणांनी आरडाओरडा करत रस्त्यावर दिसेल त्या वाहनाला लक्ष्य करत दगडाने तोडफोड केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. वाहन पार्क करायची का नाही असा सवाल नागरिक करत आहेत. या घटनेत एकूण 5 ते 6 चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. अद्याप घटनास्थळी पोलीस दाखल झालेले नाहीत, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. इन्फो टोकियो या कोरेगाव पार्क येथील विमा कंपनीचे कार्यालय शिवसैनिकांनी फोडले. शेतकऱ्यांना पैसे न दिल्याचा आरोप करत शिवसैनिक कार्यालयात घुसले आणि केली तोडफोड. शिवसैनिकांनी विमा कंपनीच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. याला कारण की विमा इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांना त्यांच्या विम्याची ठरलेली रक्कम दिलेली नाही याचा संताप म्हणून आणि शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी म्हणून शिवसेनेच्या सैनिकांनी विमा कंपनीच्या कोरेगाव पार्क पुणे येथील कार्यालयात जाऊन तोडफोड केली. गुरु नानक यांच्या 550व्या जयंतीनिमित्त पुण्यातील गणेश पेठेतील गुरुद्वारामार्फत अनेक समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. यामध्ये कीर्तनाचा देखील समावेश आहे. त्याचप्रमाणे सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी लंगरचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती भोलासिंग अरोरा यांनी दिली. अव्वल अल्लाह नूर उपाया कुदरत के सब बंदे एक नूर ते सब जग उपजा को बोले को मंदे. हा मेसेज दंदन साहेब श्री गुरु नानक देवजी महाराजनी 550 वर्षापूर्वी त्यांचा जन्म झाला आणि अख्खे मानवजातीला दिलेला आहे. ते 550 वर्षाची जयंती आज आपल्याला माहिती आहे. भारत सरकार, पाकिस्तान सरकार आणि अख्खा दुनिया मनवती आहे. त्याच कडीमध्ये गुरुद्वारा गुरु सिंग सभा गणेशपेठ पुणे हा सर्वात पहिला प्रथम गुरुद्वारा पुण्यातला ते मानवतो आहे. तुम्हाला माहिती आहे की ज्याप्रमाणे सिखांचे जे USP आहे की ते कुठेही काही झालं तर जातपात ना बघता लंगर लावतात. फक्त आम्ही लंगर छकायचा, आम्ही कीर्तन करायचा हा 550 वर्षाची जयंतीचा मकसद नाही आहे. 550 जयंतीचा मकसद असा आहे आणि तो गुरुद्वारा गुरु सिंग सभा गणेशपेठ करतो आहे की आम्ही 10 ते 12 हजार लोक बाहेरचे जे समाजाचे लोक आहे त्यांना आम्ही इथे बोलवलेलं आहे. 12 तारखेला त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही इथे या, दर्शन घ्या आणि जे मानवतेचा संदेश आहे की काय हिंदू मुसलमान काय मद्रसी सिख असं काही नाही आहे. मानवतो मोठी आहे आणि इथे संगत आणि पंगत म्हणजे त्याच पंगतमध्ये मोठा माणूस बी बसणार, छोटा माणूस बी बसणार, काही धर्माचे लोक बसणार. इथे लंगर घ्यायचा, सेवा करायची, ह्या गुरु नानक देवजीचा जे संदेश आहे की नाम जपो वन चकोर किरत करो त्या देण्यासाठी आम्ही इथे 550 गुरु नानक जयंती साजरी करत आहोत. सर्व पुणे नागरिकांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण इथे सेवा करावा. हा मोठी संधी आहे, या आयुष्यातली मोठी संधी आहे की लोकांची सेवा करावी आणि इथे लंगरचा प्रसाद घ्यावा. तुमचे काय ग्रुप असेल, अनाथ ग्रुप असेल, वर्ध आश्रम असेल, जे काय पोचू शकत नसेल तुम्ही त्यांना पोचवा. पोचवण्यासाठी आमची काय मदत लागत असेल, तुमच्या भागाचे काय सेवक समाजसेवांची मदत लागत असेल ते करून हे मानवतेचा संदेश अख्खी दुनियाला अख्खे पुण्याला आपण देऊ. नाही, हे सगळं म्हणजे फार मोठं योग, एक चांगला योग यावेळेस आमच्या भाग्यामध्ये आलेला आहे की गुरु नानक जयंतीचे 550वी जयंती या पूर्ण आपल्या देशामध्ये आणि परदेशामध्ये पण सगळ्या अख्ख्या जगामध्ये फार मोठ्या प्रमाणात ती साजरी होत आहे. पुणे शहरामध्ये व्यापक रूपामध्ये यंदा गेल्या एक आठवड्याभर यांचे कार्यक्रम आहेत. परवा आम्ही कॅम्पातल्या गुरुद्वारामध्ये त्यांच्याबरोबर लंगरमध्ये भाग घेतला होता शीख समुदायाबरोबर. त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये सामील करून घेतलं आणि यंदा जो या ठिकाणी गणेशपेठच्या भागामध्ये मोठा गुरुद्वारा जो ऐतिहासिक गुरुद्वारा आहे, पुणे शहरामधला पहिला गुरुद्वारा हा आहे. या ठिकाणी 8 तारखेपासून 12 तारखेपर्यंत यांचे कार्यक्रम सुरू आहे. 8 तारखेमध्ये आम्ही त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्यांच्या मिरवणुकीमध्ये सकाळी सामील होणार आहोत आणि 12 तारखेला जेव्हा यांचा निरोप समारंभ आहे फार मोठ्या प्रमाणात 11 ते 12 हजार लोकांच्यासाठी त्यांनी लंगरची व्यवस्था केलेली आहे. त्या लंगरच्या व्यवस्थेमध्ये आमच्या समाजातले विद्यार्थी, गरजूवंत, समाजसेवी कार्यकर्ते त्याच्यामध्ये भाग घेणार आहोत आणि त्याच्याप्रमाणे आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीने एक फार मोठा तैलचित्र गुरु नानक साहेबांचं या गुरुद्वाराला आम्ही भेट देणार आहोत.
देवेंद्र फडणवीस यांचे काम हे आत्तापर्यंत सर्वात चांगले आहे. महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांपैकी ते एक उत्तम मुख्यमंत्री होते. त्यांच्या कामाचे वरिष्ठांपासून नागरिकांनी देखील कौतुक केले आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुढेही भाजपा सरकार उत्तम काम करेल असा विश्वास अमृता देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात व्यक्त केला. आज मी मिशन पाणीसाठी आलेली आहे आणि मला खूप आनंद आहे या बाबतीचा की खूप सारे अल्टरनेटिव्स पाणी कसं वाचवायचं कन्झर्व करायचं यासाठी डिस्कस केले गेले आणि आपले गव्हर्नमेंट ऑफिशियल्स पण सगळे आपल्या बरोबर होते त्या गोष्टीसाठी. काही आयकन्स होते ज्यांनी खरंच आपल्या गावांमध्ये आपल्या सोसायटीजमध्ये वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे. तर मला वाटतं ही लोकांसाठी खूपच इन्स्पिरेशनची गोष्ट आहे आणि जितकेही लोक इथे इथनं आता बाहेर जातील आय एम शुअर दे विल बी एम्बॅसडर्स ऑफ वॉटर सेव्हिंग वॉटर. मी एवढंच सांगू शकते की देवेंद्रजींनी पूर्ण आपलं 200% देऊन काम केलेलं आहे. त्यांच्या एवढं काम ना भूतो ना भविष्य कोणी करू शकतं आणि जस्टिस देऊ शकतं या पोझिशनला. हे पार्टीचे सिनियर्स टॉप लीडर्स ओळखून आहेत, हे लोक ओळखून आहेत, म्हणूनच यांनी सर्वात जास्त जागा भारतीय जनता पार्टीला दिल्या आहेत आणि त्याप्रमाणे पुढची पण वाटचाल त्या हिशोबानेच होईल याची मला खात्री आहे. एक नजर हेडलाईन्सवर. राम मंदिर निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूटमार्च. आंबील ओढ्यासाठी होणार 750 कोटी खर्च. मावळ परिसरामध्ये 12,000 हेक्टर भाताचे नुकसान. पंचनामे करण्यासाठी अधिकारी शेती बांधावर. आणि बीव्हीजीच्या मुख्य कार्यालयासह विविध ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी. याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले, पण तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.